विविध प्रलंबित मागण्यांसाठी रेशन दुकानदार गेल्या 3 दिवसापासून संपावर, हजारो टन माल गोदामात पडून. वर्षाच्या पहिल्या दिवसापासून रेशन दुकानदार विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेले आहेत. रेशन दुकानदारांना 2G ऐवजी 4G ईपॉस मशीन मिळावी यासह विविध मागण्या घेऊन रेशन दुकानदार आंदोलन करत आहेत. मात्र राज्य सरकारकडून या आंदोलनाला कसलाच प्रतिसाद न मिळाल्याने शासनाचा निषेध करत जोपर्यंत शासन दखल घेत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार रेशन दुकानदारांनी केलेला आहे. यामुळे जिल्ह्यातील तब्बल 1,670 रेशन दुकाने बंद असून सुमारे 900 ते 1,000 टन धान्य वितरण ठप्प झालं आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. दरम्यान या आंदोलनाचा आज 3रा दिवस असून सरकारने यावेळी दखल दिली नाही तर आंदोलन आणखीन तीव्र करू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. आता आमच्या पूर्ण महाराष्ट्र भारतातील सर्व रेल्वेस्टेशन व्यवस्था ही आता बंद आहे, कारण की आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण अजून झालेल्या नाही आहेत. गेली अनेक वर्ष आमच्या मागण्या प्रलंबित आहेत, त्या अजून होत नाही आहेत. त्यासाठी सर्व भारतातील रेशन दुकानदार या संपात आहेत, त्यात कोल्हापुरात तसेच सगळी दुकानदार संपात. आम्ही 16 तारखेला दिल्लीत धडक मोर्चा करणार आहे आणि त्याचबरोबर काही आमच्या कमिशन वाढीसाठी वॉज मशीनसाठी ह्याही मागण्या आहेत, त्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत. वारंवार हे करून सुद्धा तक्रार करून वॉज मशीनची अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही आहे. संपाचा आजचा 3रा दिवस आहे, काय सांगाल सगळी वितरण व्यवस्था ठप्प झाल्याचं चित्र. आता आमची ही 5 तारखेपर्यंत आम्ही या संपाचा एक दिशा ठरवून आहे. 5 तारखेनंतर आम्ही ह्याच्यावर काय ते आम्ही पुढं शासनाबरोबर बैठक करून ती पुढची हे करणार आहे. ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली देशातल्या 37 राज्यापैकी आज 28 राज्यांच्यामध्ये 100% संप आहे. महाराष्ट्रातल्या 37 जिल्ह्यांच्यामध्ये 26 जिल्ह्यांच्यामध्ये संप 100% आहे. महाराष्ट्रातल्या 49,000 दुकानदारातले 44,000 दुकानदार आज 100% संपावर आहेत. आणि आज संप करण्याचा आमचा उद्देश नाही तर सरकारनं आमचा हा संप लादलेला आहे. आमच्या मागण्यांच्याबद्दल गेले 2-3 वर्ष आम्ही संसदेमध्ये मुंबईला दिल्लीला मोर्चे काढून सरकारला या प्रश्नाचं गांभीर्य दिलं, परंतु अद्याप ते दुर्लक्ष करतायत, उदासीन आहेत, म्हणून आज संप आहे. मुख्य मागणी याच्यामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेतल्या दुकानदाराला किमान 50,000 रुपयाची इन्कम गॅरंटी प्रोग्राम पाहिजे. आजचं ते 150 रुपये कमिशन आहे, 300 रुपये पाहिजे. तसंच रेशन व्यवस्था सक्षम करण्यासाठी गहू, तांदळ व इतर जीवनोपयोगी वस्तू रेशनमध्ये विकल्या पाहिजेत, त्याची जबाबदारी केंद्र सरकारनं घेतली पाहिजे. योजना केंद्र सरकार अंमलबजावणी राज्य सरकार करत आहे, राज्य सरकार जबाबदारी काय घेत नाही आणि केंद्र सरकार उदासीन असल्यामुळे आम्हाला संप करावा लागतो आहे, याची आम्हाला खंत आहे. संपाची इच्छा नसताना सरकारनं आमच्या संप लादलेला आहे. आम जनतेला माझी विनंती आहे, सरकारवर दबाव आणण्यासाठी तुमचीसुद्धा आम्हाला साथ अपेक्षित आहे. रेशन व्यवस्था टिकली तर अन्न सुरक्षा कायदा टिकणार आहे, संरक्षण अन्न सुरक्षेचं संरक्षण होणार आहे आणि म्हणून संपाला साथ द्यावी अशी मी विनंती करतो. महाराष्ट्रात 50,000 दरम्यान रेशन दुकान आहेत. महाराष्ट्राचे जिल्हे 37 आहेत, त्यातल्या 28 जिल्ह्यांच्यामध्ये 100% संप आमचा चालू आहे. उर्वरित जिल्ह्यांच्यामध्ये कमी जास्त प्रमाणात आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1,600 दुकानं आहेत, 100% ती संपावर आहेत. कोल्हापुरातच नाही, कोल्हापूर असेल, सातारा असेल, पुणे असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, या माझ्या कार्यकक्षांच्यामध्ये 100% संप आहे. राज्यातला आजचा रिपोर्ट घेतला असता पॉज मशीन कुठेही चालू नाही. पॉज मशीनच्या बाबतीत एक गुंता तयार झाला आहे. जमाना 5G चालू आहे, 2G मशीन दिलं जातं आहे, त्या रोज ग्राहकांच्या आणि आमच्या तक्रारी होत आहेत. सरकारनं 5G मशीनसुद्धा ताबडतोब द्यावं या मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कोल्हापूर.